या महिन्यापासून बँकिंग व्यवहारांचे दहा नवीन नियम असणार आहेत ते दहा नवीन नियम कोणते आहेत ते पहा एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांसाठी शासनाकडून काही सवलती देण्यात आल्या होत्या त्यांची मुदतवाढ न केल्यामुळं तीस जूनला या सगळ्या सवलती संपलेल्या आहेत त्यामुळं दहा नवीन नियमांचं पालन आता आपल्याला व्यवहार करतेवेळी करावं लागणार आहे कोरोनाच्या संकट काळात देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर चोवीस मार्च दोन हजार वीस या रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अतिशय महत्वाची घोषणा केली होती की ए टी मधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणारं शुल्क म्हणजेच एटीएम चार्जेस आणि बचत खात्यामध्ये कमीत कमी रक्कम नसल्यास म्हणजे आपल्या बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स नसल्यास आकारण्यात येणारा दंड या दोन्हींवर तीन महिन्यांसाठी सूट देण्यात आलेली होती त्याचा फायदा असा झाला की कि ग्राहकांना कितीही वेळा एटीएम मधून पैसे काढण्याची मुभा मिळाली त्याचप्रमाणे मोठ्या ट्रान्झॅक्शनवर अतिरिक्त टॅक्स देखील द्यावा लागत नव्हता कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला होता मात्र या दोन्ही सूट तीस जून रोजी संपलेल्या आहेत अशातच आता काही नवीन नियम सुद्धा असेल ते पहा खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स नसल्यास होणार दंड देशातील प्रत्येक बँकेच्या नियमानुसार काही ठराविक रक्कम मिनिमम बॅलन्स म्हणून खात्यामध्ये ठेवावी लागते ही रक्कम खात्यामध्ये नसल्यास ग्राहकांना दंड भरावा लागतो केंद्र सरकारकडून यामध्ये तीन महिन्यासाठी सूट दिली होती तीस जून रोजी ही सूट संपल्यानंतर ती पुढे वाढवण्यासाठी सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही त्यामुळं खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावंच लागणार आहे तुमच्या बँकेच्या अटीनुसार मिनिमम अकाउंट बॅलन्स किती असेल ते माहिती करून घ्या प्रीमियम खात्यासाठी जास्त मिनिमम बॅलन्स तुमच्या सेव्हिंग खात्यामध्ये मिनिमम प्रत्येक ही वेगळी रक्कम असते आता काही बँकांमध्ये पाच हजार ते दहा हजार अनिवार्य होऊ शकतं तर त्या खात्यासाठी ही रक्कम जास्त देखील असू शकते एटीएम ट्रान्झॅक्शन संबंधित नियम बदलणार लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारनं एटीएम मधून पैसे काढताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर सूट दिली होती तीन महिन्यासाठी बँकेच्या एटीएम मधून आता एक जुलैपासून ठराविक ट्रान्झॅक्शन नंतर तुम्हाला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी ठराविक रक्कम ही द्यावी लागणार आहे साधारणपणे कोणतीही बँक एका महिन्यात पाच वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी देते आणि जर दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून तुम्ही पैसे काढत असाल तर दुसऱ्या बँकेच्या ए टी एममधून तीन वेळा विनाशुल्क रक्कम काढता येते या मर्यादेनंतर बँका अतिरिक्त आठ ते वीस रुपयांचे शुल्क आकारतात सांगायचं तात्पर्य म्हणजे तीन महिन्याआधी ए टी एमसाठी जे नियम होते तेच आता लागू राहणार आहे बँक ठेवींवर व्याजदर कपात बँक खातेधारकांना ठेवींवरील व्याजदरात घट करण्यात आलेली आहे म्हणजे बँकेत रक्कम डिपॉझिट केल्यावर आधी चार टक्क्यांपर्यंत व्याज त्यावरती मिळायचा मात्र आता हा नियम बदलून बँकेच्या खा बचत खात्यावर म्हणजेच आपल्या सेव्हिंग अकाउंटवर आता जास्तीत जास्त तीन पॉईंट पंचवीस टक्के व्याज दर असणार आहे त्यामुळे खातेधारकांना आता तेवढा फायदा बँक ठेवीवर मिळणार नाही खाते फ्रीज करू शकणार बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात ग्राहक अपयशी जर ठरले तर बँक तुमचे खाते गोठवू शकतात म्हणजेच फ्रीज करू शकतात त्याचबरोबर बँकिंग व्यवहारात काही इतर बदलही करण्यात आले आहेत पी एफ मधून रक्कम काढण्याची सवलत होती म्युच्युअल फंडाच्या खरेदीवर स्टॅम्प ड्युटी लागणार म्युच्युअल फंड खरेदी करते वेळी शासनाकडून त्यावर ठराविक टॅक्स आकारण्यात येतो यापुढे म्युच्युअल फंड खरेदी करताना हा टॅक्स स्टॅम्प ड्युटीच्या रूपात आकारण्यात येणार आहे अटल पेन्शन योजनेत पुन्हा ऑटोडेबिट सुरू होणार अठरा ते चाळीस वर्ष वय असलेल्या नोकरदार वर्गासाठी ही योजना आहे त्यामध्ये सुरुवातीचे पाच वर्ष तुम्ही जेवढी रक्कम दर महिन्याला जमा करता त्याचा पन्नास टक्के रक्कम सरकार सुद्धा जमा करणार आणि लाभार्थी वयाच्या साठ वर्षानंतर याचा लाभ घेऊ शकणार अशी ही योजना आहे ही योजना आता पूर्ववत होत असून दर महिन्याला ठरलेली रक्कम आता तुमच्या अकाउंटमधून डेबिट होणार आहे एलपीजी आणि हवाई इंधनाचे दर आता महिन्याच्या एक तारखेला ठरणार याआधी महिन्याच्या कोणत्याही तारखेला सरकार दर निश्चित करत होती मात्र आता महिन्याच्या एक तारखेलाच हे नवीन दर ठरणार आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची आता ऑनलाईन नोंदणी होणार म्हणजेच कागदपत्रांची गरज नसणार म्हणजे एम एस ई उद्योगाला चालना देण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे त्यामुळे तुम्हाला कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करायची आता गरज नाही दरम्यान किसान सन्मान निधीसाठी नोंदणी मुदत संपलेली आहे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता वर्षाला सहा हजार रुपये मिळणार तर एवढे सगळे बदल आजपासून बँकिंग व्यवहारात पाहायला मिळणार आहेत आता आर्थिक व्यवहार सुद्धा बऱ्याच प्रमाणात पूर्ववत होत आहेत त्यामुळं बँकिंग व्यवहार करतेवेळी या नियमांना लक्षात ठेवणं गरजेचं असेल आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमचं मत या बातमीवरती काय आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि हो लोकमत डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद